तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा कृषिमित्र विशाल तुमचे सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमार्फत जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे कांदा पीक असतं, पावसाळी कांदा असू द्या किंवा उन्हाळी कांदा असू द्या, तर या दोन्ही कांद्यामध्ये आपण जी दुसरी फवारणी कोणती घेणं इथं गरजेचं आहे, तर या संदर्भात एक सविस्तर माहिती घेण्याचा या व्हिडिओमार्फत आपण प्रयत्न करणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी पहिली फवारणीवर देखील व्हिडिओ बनवलेला आहे. मी कांदा पिळी रोगावरती तसेच कांद्याची मुळकूज होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे यावर देखील सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि जरी नाही सापडली तरी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तिथे चेक करू शकताय. शेतकरी मित्रांनो, चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल येथे सबस्क्राईब करून घ्या आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करण्याचे इथे प्रयत्न करा. शेतकरी मित्रांनो, आपण पहिली फवारणी एक 15 ते 20 दिवसाच्या आसपास किंवा 20 ते 25 दिवसाच्या आसपास जास्तीत जास्त इथे करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासोबतच आपण जर दुसऱ्या फवारणीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी एक 35 ते 45 दिवसाच्या आसपास आपल्याला ही दुसरी फवारणी करणे इथे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण मुख्यतः कांदा या पिकावरती जे रोग पडतात आणि तसेच जे कीटक पडतात तर त्याचा जर विचार केला तर बऱ्यापैकी सध्याच्या काळात कांदा पिकावरती जी पिळ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्याच्यासोबतच कीडां म्हणजे जे रस शोषण करणारे कीडांमध्ये आपण जर विचार केला तर थ्रिप्सचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव आपल्याला कांद्यावरती पाहायला मिळतो. आणि तसेच जो गाभ्यामध्ये आपल्याला मावा असतो तर त्या गाभ्यामधील माव्याचा देखील आपल्याला इथे प्रादुर्भाव जास्तीत जास्त झालेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. शेतकरी मित्रांनो, तसेच आपलेली जी कांद्याची पात कधीकधी पिवळी पडलेली आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यासोबतच कधीकधी जे कांद्याचे शेंडे असतात, पातीचे शेंडे, तर ते आपल्याला करपल्यासारखे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच आपल्या एकंदरीत कांदा पिकावरती असे 4-5 प्रकारचे रोग आणि त्याच्यासोबतच 1-2-3 प्रकारच्या ज्या आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या फवारणीमध्ये देखील ह्याच रोगांवरती आणि त्याच्यासोबतच याच किडींवरती आपल्याला नियंत्रण करण्यासाठी इथे फवारणी घेणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, आपण याच्यासोबत एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि त्याच्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सिलिकॉन बेस जे स्टिकर असतं किंवा आपण ज्याला चिपकू म्हणतो तर त्या स्टिकरचा आपल्याला या प्रत्येक फवारणीसोबत कांदा पिकावरती वापर करणे इथे गरजेचं असतं. मित्रांनो, आपण बुरशीनाशकाचा जर विचार केला तर मी एक 4-5 प्रकारचे बुरशीनाशक सांगतो आणि त्यांचे प्रमाण देखील सांगतो. त्यापैकी तुम्ही कोणतंही एक बुरशीनाशक तिथे वापरू शकता. मित्रांनो, आपण जे बायर कंपनीचं नेटिओ हे जे बुरशीनाशक येतं तर याचा देखील अशा टायमाला वापर करू शकतो. याचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 10 ग्रॅम तिथे वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे एंडोफिल कंपनीचं अवतार हे जे बुरशीनाशक येतं तर याचा देखील आपण दुसऱ्या फवारणीला इथे वापर करू शकतो. याचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 मिली तिथे वापरायचं आहे. तसेच जे आदामा कंपनीचं कस्टोडिया येतं तर ह्या बुरशीनाशकात देखील आपण येथे वापर करू शकतो. मित्रांनो, याचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 25 मिली तिथे वापरायचं आहे. शेतकरी मित्रांनो, तसेच आपण जे सिजंटा कंपनीचं ॲमिस्टार टॉप येतं ज्याचं प्रमाण आपल्याला प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 25 मिली तिथे वापरायचं आहे. तसेच आपण बायर कंपनीचं फॉलिक्युलर वापरू शकता. तसेच आपण जे सिजंटा कंपनीचं रेडोमिल गोल्ड देखील तिथे वापरू शकता. शेतकरी मित्रांनो, आपण अशा प्रकारे बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच मित्रांनो, आपण कीटकनाशकामध्ये कराटे वापरू शकता. मित्रांनो, जर तुम्ही कराटे अगोदर जर वापरला असेल तर दुसऱ्या फवारणीला इथे वापरू नका. तसेच आपण जे सिजंटा कंपनीचं आलिका हे देखील कीटकनाशक वापरू शकता. तुम्हाला आलिकाचं प्रमाण इथे प्रति 10 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपसाठी वापरणं गरजेचं आहे. तसेच मित्रांनो, आपण जे घारडा केमिकल कंपनीचं हमला 550 येतं तर या कीटकनाशकाचा देखील इथे वापर करू शकता. आपल्याला हमलाचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपसाठी 40 मिली तिथे वापरायचं आहे. मित्रांनो, एकंदरीत अशा प्रकारे आपण दुसरी फवारणी कोणतीही मी सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता. आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि